कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया गेट ट्रांसलेटेड इन टू भारत की बर्बादी एक्सेप्ट इट टुडे यू आर स्टैंडिंग फॉर पीपल You अपने आप को स्टूडेंट कहते हो you must understand तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं तुझ्या माझ्या लेकराला घर कुल नवं नव्या घरामंदी काय नवीन घडलं असं असंच लाईफ प्रत्येकाला तुम्हाला आणि मला जगायला आवडेल येस ऑर नो येस ऑर नो असंच लाईफ जर जगायचं असेल तर सर्वात महत्वाचं आहे की ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहिला आपण बघितलं प्रत्येकाचे गुण बघितलं पण आत्ता सर्वात महत्वाचं त्यांना आपल्याला काय करावं प्रत्येकाची प्रेमाची भाषा ही वेगळी आहे पहिलं म्हणजे प्रत्येक माणसाला ॲप्रिशिएट केलेलं आवडतं मग आपला जो पार्टनर आहे त्याला ॲप्रिशिएशन आवडतं का चांगलं चांगलं बोललेलं आवडतं का ती पहिली भाषा कधी छोटंसं काम केलं सुंदर दिसते काय बोललं किंवा काय केलं तर काम थँक्यू बोललं काहीतरी जबरदस्त आहे तुझ्या विना मी राहू शकत नाही काही ना काहीतरी बोललं प्रेमाची भाषा मीन्स ॲप्रिशिएट कर सेकंड काही व्यक्तिमत्व असतात त्यांना टाईम हवा असतं त्यांना ॲप्रिशिएशनपेक्षा तुमचा महत्त्वाचा वेळ हवा असतो तो क्वालिटी टाईम तुम्ही मला फक्त अर्धा तास दिला तरी चालेल बऱ्याच वेळेला होतं की मला तुम्ही वेळ देताच नाही म्हणजे समजायचं की आपल्या पार्टनरला काय हवं आहे क्वालिटी टाईम हवा आहे ही दुसरी भाषा तिसरी सर्वात महत्त्वाची भाषा काही लोकांना गिफ्टची सवय असते गिफ्ट म्हणजे काही गिफ्ट दिलं की एवढे खुश होतात तुमच्यासारखं कोणीच नाही ह्या जगात म्हणजे आपल्याला कळायचं हे गिफ्टची भाषा आहे तिसरी ही जर गिफ्टची भाषा असल्यानंतर चौथं येईल सर्वात महत्त्वाचं असं आपलं केअरिंग म्हणजे काळजी घेणारं काळजी करणारं व्यक्तिमत्व काही लोकांना आवडतं आपल्या फॅमिलीत कधीतरी असतं आपलं नेचर नसेल काळजीचं पण त्याला काळजी घेणारं आवडतं तर त्यावेळेला जर काळजी घेतलं तर रिलेशन काय होतं चांगलं होतं आणि पाचवी भाषा त्याला बोललं जातं टच याने स्पर्श स्पर्शाची लँग्वेज म्हणजे ह्या पाचपैकी आपल्या फॅमिलीला आपल्या पार्टनरला ह्याच्यातले कुठलं आवडतं ते जर मी शोधून काढलं तर जेव्हा जेव्हा असं काहीतरी भांडण होईल ह्याच्यातली एक भाषा वापरायची जी भाषा कळते आणि ही जर वापरली तर मला नाही वाटत प्रत्येक घरात सुखी संसार जे आज घटस्फोट होत चाललाय ते होणार नाही पण सुखी संसार गेली 50 वर्ष 70 वर्ष 100 वर्ष जे पूर्वी चालत होतं ते चालेल आपल्याला आज ओळखायचं त्यांची भाषा काय नुसतं ओळखून नाही चालणार आपल्याला तसं जगावं लागेल आपण जे काय करतोय आज हा संसार सुखी होण्यासाठी चाललाय ना मग मुलं असतील फॅमिली असतील सर्व काय असतील मग मला हे जाणून घेणं गरजेचं आहे की आज मला जगायचं कसं आज जगायचं कसं हे जर मी ठरवलं ह्याच्यातले गुण ओळखले त्यांना कसं सांगायचं हे शिकवलं प्रेमाची भाषा ओळखली तर आपण आयुष्यात सुखी संसार करत राहू आणि मला नक्की वाटतं की हे जर आपण गुण आपल्याला माहीत असतील आपण त्या व्यक्तिमत्वाला ॲक्सेप्ट केलं असेल इगो आपल्या बाजूला ठेवलेला असेल आपण एकमेकांसमोर झुकलो असेल तर आयुष्यात आपण कुठलाही संसार कुठलेही व्यक्तिमत्व आपल्याकडे आलं तरी आपण सुखाचा संसार करू शकतो आणि ह्या गोष्टी आपण अंमलात आणल्या तर आपला सर्वांचं लाईफ सुखाचं